नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सारांश लेखन या लेखन प्रकाराची ओळख करून घेणार आहोत. आपल्या कृतीपत्रिकेमध्ये प्रश्न 5वा अ मध्ये दोन कृती दिल्या जातात. त्यात पहिली कृती असते पत्र लेखनाची आणि दुसरी कृती असते सारांश लेखनाची. तर या दोन्ही कृती 5-5 गुणांसाठी असतात. तर सारांश लेखनासाठी आपल्याला पाठ्यपुस्तकाबाहेरील 100 ते 120 शब्दांचा एक उतारा दिला जातो आणि त्याचा सारांश आपल्याला 40 ते 50 शब्दात लिहायचा असतो. तर सारांश म्हणजे काय? तर आपल्याला पाठ्यपुस्तकाबाहेरील जो उतारा दिलेला असतो त्या उतारात दिलेला सार म्हणजेच आशय अंश रूपाने म्हणजे थोडक्यात मांडणे म्हणजे सारांश लेखन होय. थोडक्यात उतारात दिलेला सार अंश रूपाने मांडणे म्हणजेच सारांश लेखन होय. आता सारांश लेखनाचा हेतू काय? तर बघा, आपलं म्हणणं थोडक्यात मांडता येणं हे देखील एक कौशल्य आहे आणि या कौशल्याचा विकास व्हावा हाच सारांश लेखनाचा हेतू असतो. म्हणजेच विस्तृत स्वरूपाचे लेखन संक्षिप्त स्वरूपात मांडणे हा सारांश लेखनाचा मुख्य हेतू आहे. थोडक्यात सारांश लेखन म्हणजे काय? एक उदाहरण आपण घेऊ. आपण एखादा सिनेमा 3 तास पाहतो पण त्याची स्टोरी जर आपण कुणाला सांगायला लागलो तर ती 10 मिनिटात सांगतो. म्हणजे थोडक्यात सार आपण समोरच्या व्यक्तीला सांगतो. म्हणजे त्या सिनेमातली काही गाणी असतील, संवाद असतील, ते आपण टाळत असतो आणि त्या सिनेमाचा जो मुख्य विषय आहे तो आपण समोरच्याला सांगतो, म्हणजे त्याचा आशय सांगतो. तशाच पद्धतीचं हे सारांश लेखन आहे. आता प्रत्यक्ष सारांश लेखन करत असताना काही गोष्टी आपण लक्षात घ्यायला हव्यात. त्या कोणत्या बघा? तर पाठ्यपुस्तकाबाहेरचा जो उतारा आपल्याला कृतीपत्रिकेत दिलेला असतो तो दिलेला उतारा काळजीपूर्वक वाचून मुख्य आशय समजून घ्यावा. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे उतारातील सुवचने, अलंकारिक शब्द, अवतरणे किंवा एखाद्याच्या तोंडची वाक्य जशास तशी घेणं टाळावं. पुढचा जो मुद्दा आहे तो आहे उताऱ्याला योग्य शीर्षक, सॉरी उताऱ्याला नाही, सारांश लेखनाला योग्य ते शीर्षक द्यावे. पुढचा जो मुद्दा आहे तो आहे उताऱ्यातील आशय थोडक्यात व स्वतःच्या शब्दात म्हणजे 40 ते 50 शब्दात लिहावा. उतारा आपल्याला 100 ते 120 शब्दात दिलेला असतो आणि तो आपल्याला अंश रूपाने सार रूपाने 40 ते 50 शब्दात तो लिहायचा. अगदी शब्द मोजायची गरज नाही, 3 ते 4 ओळी खूप झाल्या आणि त्याला एक शीर्षक द्यायचं विषयानुसार. अशा रीतीनं आपण सारांश लेखन प्रत्यक्षात कसं करायचं हे आपण पुढच्या भागात पाहूया.